यवतमाळ शहराला मध्यभागातून जोडणारा जिल्हा परिषद इमारतीच्या बाजूचा नाला हा अतिक्रमण व अस्वच्छतेमुळे तेथील नागरिकांसाठी एक खूप मोठा प्रश्न होऊन बसला आहे. यवतमाळ नगरपालिका क्षेत्रातील आर्मी रोड स्थित हा नाला असो, यवतमाळ शहरातल्या सिमेंट काँक्रीटच्या या छोट्या छोट्या नाल्या असो, यवतमाळ नगरपालिकेच्या वतीने कुठल्याच प्रकारची स्वच्छता मोहीम राबविण्यात आलेली नाही. एकीकडे नगरपालिका दावा करते की स्वच्छता मोहीम आटोपली आहे, मान्सून तोंडावर येऊन ठेपला आहे, परंतु संपूर्ण नाल्यामध्ये ठाण्याचं साम्राज्य या यवतमाळ शहरामध्ये आहे. एकीकडे रस्त्याची डागडोजी होऊन नाही, जे चांगले रस्ते आहे त्या रस्त्यावर डांबरीकरण केल्या जात आहे, जे रस्ते वर्षानुवर्षे खड्डे पडलेले आहे ज्यामध्ये पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता आहे. मी या ठिकाणी यवतमाळ नगरपालिकेला आज निवेदन देऊन मनसेच्या वतीने इशारा दिलेला आहे की यवतमाळवरील नगर जे नाले आहेत त्या नाल्यावरचं सर्व अतिक्रमण त्वरित दूर करावं, यवतमाळ शहरामध्ये मान्सूनपूर्व स्वच्छतेची कामे पूर्ण हातात घ्यावी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यवतमाळकर जनतेच्या घामाचा जो पैसा आहे तो घामाचा पैसा कोणाच्या घाशात चालला याचा शहानिशा होण्यासाठी यवतमाळ शहराच्या स्वच्छतेचं पूर्ण ऑडिट करण्याची मागणी मनसेच्या वतीनं मी आज इथे केलेली आहे. महाराष्ट्र TV24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ.